सब्सक्राइब कीजिए शब्द सम्राट न्यूज चैनल को और बेल आइकन को भी दबाइए लेटेस्ट न्यूज सबसे पहले देखने के लिए। नमस्कार, शब्द सम्राट न्यूज में आपका स्वागत है। आपसी कलह के चलते जिला उपाध्यक्ष जानू मानकर ने पार्टी छोड़कर अपने कार्यकर्ताओं के साथ शिवसेना का दामन थम लिया। बता दें को आपसी कलह के चलते वंचित घाड़ी के जिलाध्यक्ष जानू मानकर ने पार्टी छोड़ दी और मातोश्री में शिवसेना सुप्रीमो उद्धव ठाकरे के समक्ष शिव बंधन बांधकर शिवसेना पार्टी में प्रवेश किया। इस अवसर पर कल्याण जिलाध्यक्ष चंद्रकांत बोरारे, शहर अध्यक्ष राजेंद्र चौधरी, उपाध्यक्ष कैलाश तेजी, मधुकर साबले, अनिल कुंची की उपस्थिति में सैकड़ों कार्यकर्ताओं ने शिवसेना में प्रवेश किया। वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी नेहमीच वंचित बहुजन आघाडीमध्ये मला सन्मान दिला, मान दिला आणि पदही दिलेत। परंतु स्थानिक पातळीवर काम करताना बराचसा त्रास झाला, शिस्त कुठेतरी मला अभाव वाटला। पक्षाचा प्रोटोकॉल पाळण्याची जी पद्धत असते ती पद्धत कुठेतरी मला अभाव वाटला आणि त्यामुळेच कुठेतरी यांच्यासोबत समन्वय होऊ शकला नाही। आणि दुसरीकडे शिंदे गटाच्या फुटीमुळे जी उद्धव सेना जी आहे याच्यामध्ये जी पोकळी निर्माण झालेली आहे आणि त्या पोकळीमुळे आज पुरोगामी विचारांचा वारसा प्रबोधनगार ठाकरेंचा वारसा घेऊन संपूर्ण महाराष्ट्राची पुनर्बांधणी करण्यास निघालेले उद्धवजी ठाकरे साहेब आणि आदित्यजी ठाकरे साहेब यांच्या लढाईमध्ये सामील होऊन आपण सुद्धा या महाराष्ट्र उभारणीसाठी आणि जे आज महाराष्ट्रावर संकट आलेलं आहे त्या संकटकाळी आपण सुद्धा शिवसेनेला खारी जागा होईना पण आपल्या मदतीची गरज आहे हे अंतर्मनातून जेव्हा अनुभूती झाली तेव्हा शिवबंधन बांधण्याचा धाडसी निर्णय मी घेतलेला आहे। सर, पक्ष सुटीने आपल्यावरती जबाबदारी पदरी घेतली आहे आणि काय पुढची भूमिका असेल आपली? काल मातोश्रीमध्ये उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या हातून शिवबंधन बांधल्यानंतर आता तनमन धनाने शिवसेनेमध्ये स्वतःला झोकून खऱ्या अर्थाने मुख्य प्रवाहात काम करण्याला एक संधी मिळणार आहे आणि आज उद्धव साहेबांचे हात मजबूत करण्यासाठी इथल्या पक्षश्रेष्ठी आणि स्थानिक लोकांना इथल्या पक्ष प्रोटोकॉलप्रमाणे पक्षशिस्तीचे उल्लंघन न करता आपण शिवसेनेला उभारी देण्याचं काम हाती घेणार आहोत आणि यामध्ये नक्कीच आमचे स्थानिक जिल्हा नेते आणि शहर नेते मला नक्कीच भरभरून मदत करतील ही आशा बाळगतो आणि पुढे माझ्या कार्याची सुरुवात करतो एवढंच मी सांगणार आहे।